आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आप्पाचीवाडीत अंगणवाडी इमारतीचा शुभारंभ, 9 लाखांचा निधी, मुले जाणार आता नवीन शाळेत. निपाणी तालुक्यातील आप्पाचीवाडी येथे अंगणवाडी इमारतीचा शुभारंभ आणि पेन्शन पत्राचं वितरण असा संयुक्त कार्यक्रम आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या हस्ते करण्यात आला. आप्पाचीवाडी येथे 9,17,000 निधीतून या अंगणवाडी इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी अंगणवाडीला स्वतंत्र इमारत नव्हती, याची दखल घेऊन आमदार सौ जोल्ले यांनी विशेष प्रयत्न करून या ठिकाणी इमारतीसाठी 9,17,000 निधी मंजूर करून घेतला. या इमारतीचे उद्घाटन आज त्यांच्या हस्ते करण्यात आलं. याच कार्यक्रमात विधवा, वयस्कर आणि अपंग लाभार्थ्यांना पेन्शन पत्राचं वितरण करण्यात आलं. यावेळी हलशुगर संचालक आर्यम खोत, निपाणीचे CDPO AB कांबळे, सौ MN मुलतानी, तालुका पंचायत सदस्या सौ लता खोत, माजी ग्रामपंचायत अध्यक्षा सौ सुलोचना माने, ग्रामपंचायत PDO लक्ष्मण पारे, SDMC अध्यक्षा आनंदा कुवाळे, उपाध्यक्षा सौ शोभा लोहार, सदस्य सोहन खोत, अर्जुन कुंभार, सौ मंगल जाधव, सौ नंदिनी मेथे, सौ दीपाली माळी, सौ शोभा माळी, सौ वंदना कोकणे, अप्पासो दत्वाडे, भाजपाचे कार्यकर्ते, अंगणवाडी शिक्षिका, सहाय्यक महिला, आशा कार्यकर्त्या, स्वर्गीय सहाय्य संघाच्या महिला, तसेच विविध योजनेतून मंजूर झालेल्या पेन्शन लाभार्थी महिला, पुरुष यांच्यासह आप्पाचीवाडी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुकुमार वंजोळे यांनी केलं, तर आर्यम खोत यांनी मनोगत व्यक्त करून उपस्थितांचे आभार मानले. मानकर न्यूजसाठी आप्पाचीवाडीहून शिवाजी भोरे. काही उठल्यानंतर, सकाळी सकाळी उठल्यानंतर 3 वर्षाचं, 4 वर्षाचं, 5 वर्षाचं बाळ असेल तर तिचं लक्ष संपूर्ण त्या बाळाकडं असतं. कारण ते बाळ कुठं पडेल काय, ते बाळ कुठं काय करून घेईल काय, काहीतरी खाली पडलेलं खाईल काय, ते आणि काहीतरी करून घेऊ नये म्हणून तुम्ही सगळं जे काम करत करत तुमच्या संसारामधून देखील त्या बाळाकडं तुम्ही आधी लक्ष देता. आणि समजा त्याच बाळांना तुम्ही अंगणवाडीला पाठवता, 3 ते आपल्याला 5 वर्षाच्या मुलांना. आणि जेव्हा ती मुलं इकडे येतात, तुमच्या घरात 1-2 मुलं असतात, सांभाळायला तुम्हाला रामेराम झालेलं असतं. आणि अंगणवाडीमध्ये 10 पासून 30 मुलं, 35 मुलं, 25 मुलं असतात. तिथं दोघी, एक टीचर आणि एक हेल्पर तिथं सांभाळत असतात. आणि त्यावेळेला जेव्हा तुम्ही मुलांना इकडं पाठवता, त्यावेळेला तुम्हाला वाटतंय 4 तास गेलं मुलं आपण काम आवरून घ्यायला पाहिजे. ते असताना देखील तुम्हाला लक्ष इकडं येते. आता आर्यमानाने सांगितलं, इथं अंगणवाडीचं बिल्डिंग नव्हतं तर कुठं दवाखान्याच्या बिल्डिंगमध्ये तुम्ही पाठवत होता. तिथं दार नव्हता, तिथं बसायला व्यवस्था नव्हतं, तिथं जेवण करायला व्यवस्था नव्हतं, मुलं बस व्यवस्थित खेळायला व्यवस्था नव्हतं, तरी देखील तुम्ही पाठवत होता. कारण हे अंगणवाडी मुलांमध्ये असं व्यक्तित्व निर्माण करते की शाळेला जाण्याच्या पूर्वी त्या अंगणवाडीमध्ये टीचर म्हणजे काय, मित्रमैत्रिणी म्हणजे काय, आपण कसं समाजामध्ये मिसळायचं हे सगळं माहीत होऊ दे म्हणून त्या मुलांना तुम्ही इथं पाठवता. परंतु त्यावेळेला काही व्यवस्था नव्हतं. जेव्हा 2013 मी निवडून आलो, निवडून आल्यानंतर आपल्या मतदारसंघामध्ये किती अंगणवाडी आहे हे थोडंसं आराखडा केलं आणि त्याच्यामध्ये स्वतःचं बिल्डिंग किती आहे हे बघितल्यानंतर 50% वर आपल्या मतदारसंघातली अंगणवाडी भाड्याच्या बिल्डिंगमध्ये होती. समजा भाड्याचं बिल्डिंग कसं असतं माहित नाही, भाड्याच्या बिल्डिंगमध्ये होतं एक एक कडं. तरी मला वाटतंय काल आम्ही सर आणि आम्ही ढोणेवाडी गळतरामध्ये 4 अंगणवाड्या ओपनिंग केल्या, तिथं तरी त्यांनी सांगत होतं देवळात बसवत होतं.